पीसीओडीमध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स दिसून येतो. त्यावेळेला ना शुगरी गोष्टी घ्यायच्या नाहीत, पण नाश्त्यामध्ये थोडंसं कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट असलं तर काळजी करू नकोस, घ्यायलाच पाहिजे. इतकं मोड आलेलं कडधान्य खाशील तितकं प्रोटीन कंटेंट जाईल, कारण का पीसीओडीमध्ये प्रोटीन कंटेंटची गरज असते डाएटमध्ये. याचा अर्थ कुठल्याही प्रकारचं सप्लिमेंट बाय करून घ्यायची गरज नाही. पीसीओडीमध्ये मिठाचं प्रमाण कमी करायचं. बरं, हे मीठ आपल्या जेवणातच टाकतो ते आहे का? तर नाही. सो त्यामुळे सॉल्ट इनटेक किंवा केमिकलयुक्त जे काही पदार्थ आहेत ते कंझ्युम केल्यामुळे तुझी स्वेलिंग वाढते, आणि स्वेलिंग वाढल्यामुळे अजून ब्लोटिंग आणि हेवीनेस येतो तुला. सो तो सुद्धा अवॉइड करण्यासाठी आपल्याला मिठाचं पण प्रमाण जेवणातलं कमी केलं पाहिजे. कशा आहात सगळ्या? मी प्रतीक्षा कदम, चीफ डायटिशियन फ्रॉम कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, नवी मुंबई. आज ऑन डिमांड अगदी पी सी ओ डी डाएटबद्दलच बोलायचं आहे आपल्याला. पण त्याआधी आपण एक मागे व्हिडिओ बनवला आहे की खरंच आपल्याला पी सी ओ डी आहे की नाही हे कसं चेक करायचं, आणि हा कुठलाही हॉर्मोनल प्रॉब्लेम नाही आहे, इश्यू नाही आहे, तर फक्त हॉर्मोनल चेंजेस आहेत तुझ्या शरीरातले. ते कुठल्याही उत्तम गायनेकोलॉजिस्टला दाखवून तू त्याच्यावरती उपाय करून घेऊ शकतेस. या संदर्भात एक व्हिडिओ आहे, तो प्लीज आधी बघून घे आणि मग डाएटच्या व्हिडिओपर्यंत ये. का माहिती आहे? कारण का जर पी सी ओ डी नसेल, दुसरा काही त्रास असेल, तर त्या गायनेकोलॉजिस्टना तुला मदत करू देत किंवा एंडोक्रिनोलॉजिस्टना तुला मदत करू देत. चला तर मग आपण बोलूया आता पी सी ओ डी डाएटबद्दल. डाएट हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे पी सी ओ डीमध्ये. कारण का माहिती आहे? पी सी ओ डी जरी असलं तरी तो एक लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आपण केले तर आपल्याला त्याचे छान रिझल्ट्स दिसतात, पीरियड्स वगैरे रेग्युलरली यायला लागतात. तर पी सी ओ डीमध्ये बऱ्याच जणींना ना इन्सुलिन रेझिस्टन्स असतं, तर त्यांनी काय करावं माहिती आहे? मेथीचे जे दाणे असतात ते रात्री सोक करावेत, आणि त्याचं पाणी आणि मेथीचे दाणे दोन्हीही सकाळी सकाळी कन्झ्युम करावेत. किंवा सकाळी उठल्यावरती बऱ्याच वेळेला तुम्ही रात्री काय करू शकता माहिती आहे? मनुका, काळ्या मनुका आणि आपल्या ज्या ब्राउनिश मनुका असतात त्या पाण्यात भिजून त्या सकाळी चावून खाऊ शकता. पुन्हा अजून एक उपाय म्हणजे करी लिव्ह्स, म्हणजेच आपला कढीपत्ता, तेही दिवसातनं 3-4 किंवा मला असं वाटतं की सकाळीच अशा गोष्टी घ्याव्यात, कारण का या औषधी रूपाने घ्यायच्या आणि त्याचा शरीरावरती खूप छान फायदा होतो. 3-4 कढीपत्ता स्वच्छ धुवावेत आणि चावून खावेत. त्याच्याबरोबर काही उकळवा, पाणी बनवा हे सगळं काही करायची गरज नाही. आणि जर 1/4 टीस्पून असं जर आपण हळद पण पाण्यामध्ये साध्या वॉर्म वॉटरमध्ये किंवा साध्या पाण्यामध्ये, जर सकाळची घाई असेल ना तुझी ऑफिसला जायची तर तुला वेळ नसेल, तर अगदी अर्ध्या ग्लास किंवा त्या पाऊण ग्लास पाण्यामध्ये 1/4 टीस्पून हळद आणि 3-4 कढीपत्ता, असं कढीपत्ता चाव आणि हळद पी. ठीक आहे, आता नाश्ता कसा असावा? बघ, आधीच म्हटल्याप्रमाणे पी सी ओ डीमध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स दिसून येतो. त्यावेळेला ना शुगरी गोष्टी घ्यायच्या नाहीत, त्याबद्दल आपण बोलणारच आहोत. पण नाश्त्यामध्ये थोडंसं कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट असलं तर काळजी करू नकोस, घ्यायलाच पाहिजे. ठीक आहे, जसं पोहे, उपमा, ह्याच्यामध्ये बनवताना तू काय करायचं माहिती आहे? कारण का ह्या सकाळच्या घाईच्या दिवशी पण आपण फटफट बनवू शकणाऱ्या रेसिपीज आहेत. तर 1:1 म्हणजे पोहे जेवढा भाग आहे तेवढाच भाग आपण भाज्यांचा वापरावा, म्हणजे जितक्या भाज्या टाकून पोहे उपमा बनवता येईल तेवढा बनवावा. जितक्या भाज्या त्याच्यात असतील तेवढं फायबर कंटेंट वाढेल आणि कॉम्प्लेक्सिटी ऑफ त्या कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटची अजून वाढेल. ठीक आहे, सो काळजी करू नकोस, तू पोहे उपमा घेऊ शकतेस. आपली थालीपीठं आहेत त्याच्यातही आपण भरपूर भाज्या घालून करू शकतो. धपाटे झाले, फर्मेंटेडमध्ये आपलं इडली, डोसा, आंबोळ्या म्हणून ज्या काही बऱ्याचशा भागांमध्ये बनवलं जातं हे सगळं घेऊ शकतेस. आता काय माहिती आहे, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट बरोबर थोडं प्रोटीन कंटेंट पण पाहिजे ब्रेकफास्टमध्ये. मग ते कसं काय, तर दही घे किंवा पनीरचे 2-4 पीसेस घे किंवा 5-6 काय म्हणतात सांबार घे. म्हणजे जर तुझ्याकडे इडली डोसा वगैरे तू बनवत असशील तर आवर्जून सांबार बनव, थोडंसं घट्ट असू दे आणि टेस्टला पण चांगलं लागेल आणि प्रोटीन कंटेंटसुद्धा जाईल. ठीक आहे, इडली वगैरे ह्याच्यामध्ये तांदूळ असतो, या गोष्टीचा बाऊ करू नकोस. कारण का फर्मेंटेड प्रोडक्ट तुझं गट क्लीन करायला तुला मदत करतील अँड दॅट विल हेल्प यू फर्दर फॉर वेट लॉस. ठीक आहे, पी सी ओ डीमध्ये तर जराही मनात शंका बाळगू नकोस, तू खाऊ शकतेस.
बऱ्याच वेळेला आजकाल इडली पण बऱ्याच भाज्या वगैरे टाकून किंवा जर डोसा किंवा उत्तप्पा बनवतेस तर त्याच्यावरती भाज्या पेरू शकतेस, हो की नाही? सो अशा प्रकारे बनवलंस किंवा अप्पे बनतात ते अप्पेसुद्धा, ह्या सगळ्या असे शॉर्टकट रेसिपीज, पण तू घरी बनवल्यास की तुला त्या खायला मिळतील व्यवस्थित आणि त्या हेल्दी पण असतील. मग सकाळीचा नाश्ता झाल्यानंतर मिड मॉर्निंगमध्ये ताक किंवा फ्रूट कुठलंही सीझनल घेऊ शकतेस 100 to 150 ग्रॅमपर्यंत, ठीक आहे? मग आता झालं लंच आणि डिनर. डिनर मी आधी नेहमीच प्रमाणे सांगते त्याचप्रमाणे सूर्यास्ताच्या आसपास घ्यायचं आहे आणि त्या जितक्या लवकर घेता येईल तितक्या लवकर तू घे. आणि डिनर आणि लंचमध्ये दोन्हीमध्ये तू व्यवस्थित जेवू शकतेस. मग पोळी किंवा फुलका, 1-2-3 पोळ्या झाल्या किंवा 2-3 फुलके झाले किंवा भाकरी झाली, नाचणी ज्वारी बाजरी अशा मिक्स धान्याची तांदळाबरोबर मिक्स करून सुद्धा घेऊ शकतेस, काहीही हरकत नाही. उसळींचा भाग वाढव, मोड आलेला उसळींचा दोन्ही वेळेला. जितकं मोड आलेलं कडधान्य खाशील तितकं प्रोटीन कंटेंट जाईल, कारण का PCOD मध्ये प्रोटीन कंटेंटची गरज असते डाएटमध्ये. याचा अर्थ कुठल्याही प्रकारचे सप्लिमेंट बाय करून घ्यायची गरज नाही. जर प्रोटीन इंटेक वाढवायचा असेल तर तो फक्त आणि फक्त नॅचरल सोर्समधूनच वाढव. अंडं घेऊ शकतेस, ऑमलेट घेऊ शकतेस, ठीक आहे? असं काही नाही की सफेदच घेतलं पाहिजे. तू पूर्ण अंड पण आठवड्यातनं 2 घेऊ शकतेस. जर नॉनव्हेज खात असेल तर फिश अगदी आठवड्यातनं 1 किंवा 2 दुपारच्या वेळेला प्लीज घे, काहीही हरकत नाही. शक्यतो टाळ हेवी ग्रेव्ही बनवायचं, म्हणजे हेवी ऑइल्ड ग्रेव्ही बनवू नकोस. आपलं साधं कांदा टोमॅटोच्या रश्श्यामध्ये म्हण किंवा शॅलो फ्राय कर फिश, ते तू नक्की घेऊ शकतेस. तेही 150 ग्रॅमच्या आसपास तू फिश घेऊ शकतेस. सो हे लंच आणि डिनरबद्दल झालं. आता एक आयडिया अशी करायची की बऱ्याच वेळेला PCOD मध्ये ना आपलं वजन जास्त असल्यामुळे ना भूकसुद्धा जास्त लागते. मग काय करायचं, लंच आणि डिनरच्या आधी भरपूर सॅलड खाऊन घ्यायचं, जेणेकरून काय होतं, किंवा सूप पिऊन घ्यायचं, जेणेकरून काय होतं की तू जेवणार असतेस ना त्याच्या आधी तुझी भूक या सॅलडमुळे ऑलमोस्ट हाफ कंटेंट फील करतेस तू. त्यामुळे जे जेवणार असतेस ना ते तू आरामात शांतपणे जेवू शकतेस, ठीक आहे? आता कुठले पदार्थ खायचे नाहीत, मी आधीच म्हटल्याप्रमाणे इन्सुलिन रेझिस्टन्स दिसून येतो, बऱ्याच वेळेला शुगर शूटअपसुद्धा होते, डायबिटीज असतं तसं नाही. तर अशा वेळेला सिम्पल शुगर, म्हणजे चहा कॉफी पुरती गोष्ट वेगळी, हां, पण आता तू 5-6 कप चहा कॉफी घ्यायची नाही, हां, आणि फक्त 1 किंवा 2 कप दिवसभराचा जो नॉर्मल कप असतो आपला, आजकाल मगला पण आपण कपच म्हणतो, हो की नाही? तर तो मग नाही, मी नॉर्मल टी कप म्हणते आहे, ठीक आहे? तर 1 किंवा 2 टी कप कॉफी किंवा चहा तू प्लीज घे आणि त्याच्यात येणारी दिवसभराची 1-2 टीस्पून साखरेला तू नक्की कन्झ्युम करू शकतेस. पण मिठाई, रिफाईंड फ्लावर म्हणजे मैदा, त्याच्यापासून बनणारे वेगळे वेगळे गोष्टी. बऱ्याच वेळेला काय होतं, आपण राईससाठी बाऊ करतो की अरे राईस कसा खायचा, पण आपण पास्ता असाच खाऊन जातो. मग पास्ता तर मैद्यापासून बनलेला आहे, ते कितीही मल्टीग्रेन वगैरे बोललं तर आय रिअली डोंट नो, वी कॅनॉट से की खरंच ते मल्टीग्रेन आहे की नाही आहे. सो जर अनपॉलिश्ड राईस आपण वापरत असू तर प्लीज तू तो कन्झ्युम करू शकतेस जेवणामध्ये, तुझ्या आरामात तू तो खाऊ शकतेस. 1 वाटी डाळ आणि भाजीबरोबर मिक्स करून घेऊ शकतेस, त्यामुळे फायबरसुद्धा वाढतं राईसमध्ये. पण तू मैदा आणि मैदायुक्त पदार्थ, मग ब्रेड झालं, ब्राऊन ब्रेड म्हणजे तो कॅरमलाइज शुगरने बनलेला ब्राऊन ब्रेड असतो, हे सगळे पदार्थ अवॉइड कर, ठीक आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं जर काही अवॉइड करायचं ते पॅक्ड फूड आहे, ज्याच्यामध्ये खूप प्रिझर्वेटिव्ज असतात. PCOD मध्ये बऱ्याच वेळेला माझ्या बऱ्याच मैत्रिणींच्या शरीराला सूज येते की नाही, ती सूज मिठामुळे आणि अति पाण्यामुळे येते. सो पाणी तू 1.5 ते 2 लिटर जे तुझ्या नेहमीच्या कन्झम्पशन प्रमाणे घेऊ शकते, जर तुझं मार्केटिंगचं काम असेल तर 2-3 लिटर पण होऊ शकतं, तुझा AC मध्ये बसून जॉब असेल तर 1.5 ते 2 लिटर होऊ शकतं. आपण किती पाणी कन्झ्युम करतोय हे आपण किती पाणी बाहेरही शरीराच्या टाकतोय त्याच्यावर डिपेंड असतं, ठीक आहे? मग मी 1.5 ते 2 लिटर बोलले आणि बाहेर जर एखादी माझी सखी मार्केटिंगमध्ये जात
मार्केटिंगमुळे बाहेर फिरत असेल तर तिने 2 काय 3 लिटर घेतलं तरी हरकत नाही. पण मिठामुळे काय होतं, पाणी रिटेन्ड होतं शरीरामध्ये आणि ब्लोटिंग, हील्सना स्वेलिंग येते किंवा बोटांना स्वेलिंग येते. मग अशा वेळेला पी सी ओ डीमध्ये मिठाचं प्रमाण कमी करायचं. बरं, हे मीठ आपल्या जेवणातच टाकतो ते आहे का, तर नाही. जे जे काही आपण पॅक्ड फूड आणतो, प्रिझर्वेटिव्हयुक्त फूड आणतो, कितीही लिहिलं प्रिझर्वेटिव्ह नाही टाकलेलं आहे तरी ते विदाऊट यु नो प्रिझर्वेशन टेक्निक्स ते प्रिझर्व होऊ शकत नाही. सो त्यामुळे सॉल्ट इनटेक किंवा केमिकलयुक्त जे काही पदार्थ आहेत ते कन्झ्युम केल्यामुळे तुझी स्वेलिंग वाढते आणि स्वेलिंग वाढल्यामुळे अजून ब्लोटिंग आणि हेवीनेस येतो तुला. सो तोसुद्धा अवॉइड करण्यासाठी आपल्याला मिठाचं पण प्रमाण जेवणातलं कमी केलं पाहिजे. स्पाईस, आंबट पदार्थ वगैरे, ऑल दॅट इज ॲब्सोल्युटली फाईन. आता काही सीड्स असतात, जसं पम्पकिन सीड झाले, चिया सीड झाले, फ्लॅक्स सीड झाले, तर हे सगळं जर तुला अवेलेबल असेल तर तू नक्कीच घे. पण बऱ्याचशा माझ्या मैत्रिणींना महाराष्ट्राच्या गावांमध्ये जरी अवेलेबल नसलं तरी काळजीचं कारण नाही. आणि या सीड्स तिळाची आपण जी चटणी बनवतो, कारळ्याची जी चटणी बनवतो, हेच ते सीड्स आहेत. आणि जर मुंबईतही आपण राहत असू आणि आपल्याला सगळे सीड्स अवेलेबल असतील तर प्लीज तिळाची आणि कारळ्याची अशा ज्या काही चटण्या आहेत त्या प्लीज कन्झ्युम करा. त्यांचा पण आपल्या शरीरावरती खूप चांगला फायदा होतो. ड्रायफ्रूट्स, 5-6 ड्रायफ्रूट्स दिवसभरामध्ये नक्की घ्या. एक शेवग्याच्या शेंगांचा पाल्याची भाजी ही सुद्धा फार मदत करते. इन जनरलच ग्रीन लिफी व्हेजिटेबल्सचा जो काही वापर आहे शरीरासाठी तो तुम्ही वाढवा, जेवणामध्ये तो वापरा. कारण का आता पावसाळाही ऑलमोस्ट सरत आलेला आहे, त्यामुळे पालेभाज्या तुम्ही मुबलक प्रमाणात आणून तुम्ही खाऊ शकता. त्याच्यामध्ये जरा वाढवी शेवग्याच्या शेंगाची जी पानं असतात, पाला असतो, त्याच्या भाज्या वापरा, जेणेकरून तुम्हाला त्याचेही फायदे खूप जाणवतील. रेस्ट ऑल 1-2 चमचे तूप असेल तरी काही हरकत नाही. त्या सगळ्या गोष्टी जास्त पण घ्यायच्या नाही आहेत. तेलामध्ये मी आधी सांगितल्याप्रमाणेच फार कमी तेलामध्ये जेवण बनवा. 1/2 लिटर पर पर्सन पर मंथ अशा मापाने तुम्ही तेल वापरा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आज फक्त डाएटबद्दल बोलतो आहोत म्हणून मी इतर विषय घेत नाही आहे, पण ॲक्टिव्हिटी हा सगळ्यात पहिला येतो भाग जो लाईफस्टाईल मॉडिफिकेशनसाठी जरुरी आहे, जो पी सी ओ डीला कंट्रोल करायला मदत करणार. दुसरं, तुझी छान झोप, तू शांत झोपणं तुझं फार गरजेचं असतं, त्यामुळे सुद्धा तुझे हॉर्मोन्स वगैरे सगळं छान सेटल होतं. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्लीज एंडोक्रिनॉलॉजिस्ट, गायनेकोलॉजिस्ट यांच्या संपर्कात राहा. ते जे काही ट्रीटमेंट देत आहेत ते कंटिन्यू करून तुझ्या वेट लॉस आणि पी सी ओ डीसाठी दोन्हीसाठी म्हणून जे काही मी डाएट सांगितलं ते प्लीज कंटिन्यू कर. ह्या गोष्टींना एक वेळ द्यावा लागेल तुला. कुठलीही गोष्ट घाईघाईत होणार नाही राणी. आणि जर कुणी सांगितलं हे घाईत होऊ शकतं किंवा ह्या या गोष्टी करा त्यामुळे होईल, असं केल्याने होईल, तसं केल्याने होईल, तर कुठेतरी मनात शंका घे त्या सल्ल्याबद्दल. आणि न पाळलेलाच बरा, कारण का ह्या गोष्टी फार पेशन्सली आणि व्यवस्थित दिनचर्येत बदल करूनच होतात. त्यामुळे तू तुझी काळजी घे, तुझ्या घरातल्यांची काळजी घे. टेक केअर.